नमस्कार, कीर्तीज किचनमध्ये आज आपण बनवतो आहे फ्रँकी, जी लहान मुलांना आणि मोठ्यांना पण खूप आवडेल। तर चला सुरू करूया। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे मी आणि तो उभा चिरून घेतलेला आहे, तो मी तेलामध्ये टाकलेला आहे। आणि कांदा तेलामध्ये परतायचा, पण तो खूप शिजवायचा नाही, अगदी थोडासा ट्रान्सल्युसंट झाला पाहिजे, म्हणजे पारदर्शक झाला पाहिजे, जास्त त्याला शिजवायचा नाही आहे। आणि ही फ्रँकी फक्त आपण दोन बेसिक गोष्टींपासून बनवत आहे। मी इथे शिमला मिरची आणि कांदा वापरलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये कॉर्न, कॅबेज, तुम्हाला हव्या त्या भाज्या टाकू शकता, पण बेसिक फ्रँकीला ह्या दोन भाज्या लागतातच, म्हणून त्या मी वापरलेल्या आहे, ज्या घरी आपल्या अवेलेबल असतात। तुम्ही पत्तागोबी पण उभी चिरून, सरळ उभी चिरून टाकू शकता। आता मी शिमला मिरची पण उभी चिरून टाकलेली आहे। आणि शिमला मिर जर दोन दोन तीन कांदे असेल तर त्याच्या अर्ध्या अर्ध्या शिमला मिरची घ्यायच्या, म्हणजे जर तीन कांदे असेल तर दोन किंवा दीड तुमची शिमला मिरची पाहिजे। ती पण झाला नाही पाहिजे फ्लेवर। तर आता शिमला मिरची आणि कांदा आपला शिजत आहे, तर हा नुसता परतायचा की बस तुमचा थोडासा ट्रान्सल्युसंट झाला पाहिजे। आणि आता मी हर्ब्स टाकलेले आहे, ऑरेगानो वगैरे असे जे हर्ब्स मिळतात बाजारात, मिक्स हर्ब्स, ते टाकलेले आहे। चिली फ्लेक्स टाकू शकता तुम्ही, माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी रेड चिली पावडर टाकलेला आहे। आणि मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं, चांगलं मिक्स करायचं। याला मिक्स केलेलं आहे आपण आता इथे, नंतर याच्यामध्ये आपण पुढे वापरणार आहोत शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस। आता मी पुढे टोमॅटो सॉस घालणार आहे। टोमॅटो सॉस घालते आहे मी, सॉरी, ही शेजवान चटणी आहे। शेजवान चटणी टाकलेली आहे। तुम्हाला कितपत तिखट पाहिजे आहे तेवढं शेजवान चटणी वापरायची। तर मी 2 ते 3 चमचे टाकलेली आहे शेजवान चटणी। मी कुठलेच सॉसेस वापरणार नाही आहे याच्यामध्ये चायनीज, म्हणून मी शेजवान चटणी थोडी जास्त टाकलेली आहे, कारण की आपल्याला साधी सरळ सोपी फ्रँकी पण टेस्टी फ्रँकी बनवायची आहे। आता टोमॅटो कॅचअप किंवा टोमॅटो सॉस काहीही चालेल। मी टोमॅटो केचअप वापरलेला आहे 2 ते 3 चमचे आणि चांगलं मिक्स केलेलं आहे। झालं चांगलं मिक्स करायचं, खूप शिजवायचं नाही आहे याला, चांगलं परतायचं अजून 2-3 मिनटं। आणि आता आपली भाजी पूर्णतः रेडी झालेली आहे। आपला कांदा तुटत आहे म्हणजे रेडी झालेली आहे। आता चीजचा क्यूब घेतलेला आहे मी, ही आपली भाजी आहे आणि चीज मी अर्ध थोडं किसलेलं आहे आणि बाकीच्या दुसऱ्या जो पोर्शन उरला होता त्याचे थोडे छोटे छोटे क्यूब्स केलेले आहे, ते छान लागतात दाताखाली आल्यावर। तुम्ही मॉझरेला चीज पण वापरू शकता, पण मी इथे जे क्यूब्स मिळतात चीजचे ते वापरलेलं आहे। आता मेगोनीस जे तुमच्या घरी अवेलेबल आहे ते घ्यायचं, तुमच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आधी आणि त्या थंड करायच्या। आता पोळीला मी पूर्ण सगळीकडे मेगोनीस लावत आहे, व्यवस्थित मेगोनीस लावून झालेला आहे आपल्या पोळीला। चपाती करायची तेलाची, किंवा तुम्ही कुठली पण करू शकता, फुलका घेऊ नका, मात्र फुलक्याने जरा टेस्टमध्ये प्रॉब्लेम येईल। चपाती घ्या आणि बरोबर मधामध्ये ही भाजी टाकायची, अशी लाईन करायची आणि मग नंतर व्यवस्थित टाकायचं मिश्रण, म्हणजे तुम्हाला टेस्ट आली पाहिजे फ्रँकीची। आणि व्यवस्थित ती नंतर रोल करायची। मी कशा पद्धतीने रोल करताय बघा, हळू करायचं आहे, थोडं नाजूक काम आहे पण इझिली करू शकता। तर आपला रोल करून झालेला आहे, तर पुढच्या प्रोसेसला लागूया। तवा घ्यायचा, तुमच्याकडे जो पण अवेलेबल आहे तव्यावर अमूल बटर टाकायचं किंवा कुठलं पण बटर टाकायचं, घरी काढलेलं लोणी पण चालेल। आणि त्याच्यावर ह्या फ्रँक्या शेकून घ्यायच्या, थोडा क्रंचीनेस आला पाहिजे त्याच्यामध्ये। तर आपल्या फ्रँकी शेकून झालेली आहे आणि आपली फ्रँकी रेडी आहे। तर नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।